माझं नाव सचिन हरिभाऊ उडके, मुक्कामपूर डोरली भांडोलकर तहसील काटोल जिल्हा नागपूर. माझा मोबाईल नंबर 95582963. मी जी बॉटल डिकंपोजरची बॉटल जैविक राष्ट्रीय संशोधन केंद्र गाझीबाद इथून आणलेली आहे आणि ह्या बॉटलचा मी उपयोग माझ्या गहू या पिकावर केलेला आहे. गहू, संत्रा, चणा हे जे पिकं आहे या सर्व पिकावर मी ह्या बॉटलचा उपयोग केला आहे. आणि हे जे त्याच्यानंतर मी जमिनीमध्ये पाणी देते सुद्धा हे बॉटलचा उपयोग केलेला आहे. आणि हे जे द्रावण जे बनवलं आहे मी ही जे डिकंपोजर 20 रुपयाची जे बॉटल आहे ह्या बॉटलमध्ये मी 200 लिटरचं एक पाण्याचा ड्रम घेतला आहे. 200 लिटर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, 2 किलो गूळ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॉटल टाकली आहे. आणि हे बॉटल टाकल्याच्या नंतर मी काडीनं पूर्णतः पाण्यामध्ये असं ढवळून टाकलेलं आहे. ढवळून टाकल्याच्या नंतर झाकून ठेवलं त्या ड्रामाला आपण वरतून एखाद्या बोऱ्यानं असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याच्या नंतर 5 ते 7 दिवसानं हे द्रावण तयार झालेलं आहे. आणि तयार झालेलं द्रावण मी हे सर्व पिकावर माझ्या हे संत्रा, गहू, चणा, कॉटनवर सुद्धा फवारला आहे. फवारल्याच्यानंतर असं मला दिसून आलं की याचा रिझल्ट खूपच चांगला दिसला. गव्हा या पिकाचे चांगली ग्रोथ वाढली. चण्याच्या फ्लावरमध्ये, फुलामध्ये असे म्हणजे संख्या जास्त वाटू दिसून आली. आणि कपाशीवर जे बोंडई असतात याच्यातून सुद्धा मला फार प्रमाण कमी दिसून आलेलं आहे. म्हणून हे जे बॉटल आहे चांगल्या उपयोगासाठी 20 रुपयाची बॉटल म्हणजे कास्तकारासाठी खूपच छान बॉटल काढलेली आहे. हे गव्हर्नमेंटनं हे बॉटल कास्तकाराला 20 रुपयात देण्याची परवानगी दिली आहे. पण ह्या बॉटलचा एवढा छान उपयोग आहे की जेणेकरून आपण कोणत्याही पिकावर फवारू शकतो. आणि माझं असं तर म्हणणं आहे की जास्तीत जास्त कास्तकारांनी हे बॉटल वापरावी, कारण की 20 रुपये म्हणजे असं काही आपलं एकदमच भारी पैसे नाही आहे. 20 रुपये तर कोणाच्याही खिशात असतात. आणि हे बॉटल जास्तीत जास्त कास्तकारांनी एकमेकांना सहकार्य करून हे बॉटल वापरण्याची चांगली माहिती द्यावी, कारण की माझ्या शेतीवर जे काही कास्तकार येतात ते बघून जातात. ते म्हणतात हे कुठून आणलेले तुम्ही बॉटल आहे. मी त्यांना सांगितलं आहे हे राष्ट्रीय जैविक खेती केंद्र गाझियाबाद इथून मी हे बॉटल आणली आहे. आणि इथून हे जे काही अधिकारी लोक आहे यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली या बॉटलबद्दल. आणि तसंच मी ह्या माझ्या शेतामध्ये सर्व प्रयोग केलेला आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.